अयोध्येतील चरण पादुका आश्रम परिसरात आज सकाळी एक मृतदेह आढळून आला होता। तर नागा साधूच्या वेशात असणाऱ्या त्या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याची शक्यता यावेळी वर्तवली जाते। तर या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागा साधूंची गर्दी झाली असल्याची माहितीही मिळते। तर या घटनेने परिसरात भीतीचं वातावरणही तयार झालंय। यावेळी अयोध्येच्या रायगंज परिसरातील चरण पादुका आश्रमात असलेल्या गोशाळेत रविवारी सकाळी एक 45 वर्षीय नागा साधू कन्हैया दास यांचा मृतदेह आढळून आलाय। या घटनेची माहिती मिळताच या परिसरातील साधूंनी तातडीने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी दाखल होत या घटनेची दखल घेतली। तर मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे असं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागा साधूंनी या परिसरात गर्दी केली असल्याची माहिती मिळते। तर पोलिसांनी लगेचच हा मृतदेह ताब्यात घेतला असल्याचंही समजतंय।